जळगावमधल्या कोरपावली गावातल्या ग्रामपंचायतीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आता होतोय. सरपंच आणि ग्रामसेवकांनी सरकारकडून आलेल्या अनुदानात भ्रष्टाचार केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय. ग्रामपंचायतीला मिळालेल्या निधीचा कोणताच हिशोब न ठेवता सरपंच आणि ग्रामसेवक यांनी हा पैसा लाटल्याचा आरोप आहे. त्यामुळे सरपंच आणि ग्रामसेवकांवर कारवाई करावी या मागणीसाठी गावकरी यावर पंचायत समितीच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत. राजकीय दबाव हा चांगल्या प्रकारे आहे. या ठिकाणी या पंचायत समिती यावरला राजकीय दबावाच्या आधिपत्याखाली ह्या अधिकाऱ्यांना जीवन जगावं लागत आहे किंवा काहीतरी आर्थिक देवाणघेवाण मोठ्या प्रमाणात झाली असावी म्हणून आम्हाला ते चांगल्या प्रकारे समाधानकारक न्याय किंवा उत्तर देऊ शकत नाही. आणि नेहमी आजही सांगतात की आमची चौकशी चालू आहे, आम्हाला त्या काहीतरी कायद्यानं 15 दिवस लागतील, 7 दिवस लागतील असं म्हणून आम्हाला हाकलून देतात. आजपर्यंत तरी आम्ही उपोषणाला बसलो तरी त्यांनी कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही. बीडमध्ये आता पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली.